मी संदीप जगताप, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचा जिल्हाध्यक्ष आहे. मी आज यामध्ये तहसीलदार कार्यालयामध्ये निनाम पाटळी येथील एका रेशनिंगच्या दुकानामध्ये चाललेला चोरीचं धान्य साठा आढळून आलेला आहे. यामध्ये जवळपास 145 पेक्षा जास्त क्विंटल धान्य या ट्रकमधून काल 4 वाजता इथून तहसीलदार कार्यालयामधून बाहेर पडलेलं होतं तहसीलदारांच्या गोडवानामधून. त्यानंतर ते धान्य रात्री बराच वेळ ती गाडी तिथं पोचली नाही आणि हे धान्य शंकास्पद रीतीने चोरीचं धान्य असल्यामुळे ते पकडलं गेलं. यामध्ये लगेच तहसीलदारांनी FIR देणं गरजेचं होतं. अद्यापपर्यंत तहसीलदार आणि पुरवठा विभागांची भूमिकेकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत की बाबा त्यांची पुढची प्रक्रिया काय आहे. सध्या खरं तर कुठल्याही प्रकारचं धान्य ज्यावेळेस वाहनामध्ये सापडतं तेव्हा ते वाहनासहित FIR देणं हे क्रमप्राप्त असतं आणि ही पद्धत आहे. आणि त्यानंतर पोलीस विभाग त्या धान्याचा पंचनामा करतो आणि त्या पंचनाम्याप्रमाणे तो चोरीच्या धान्याचा गुन्हा दाखल होतो. पण दुर्दैवानं तसं न करता ते धान्य शासकीय गोडवानामध्ये उतरण्याची आत्ता तरी प्रक्रिया प्रायमरी झालेली आहे. जर हे धान्य परत गाडीमध्ये घालून जर ती गाडी चोरीच्या गाडीसहित जर ते धान्य चोरीचं धान्य तिथं नेलं तर ठीक आहे, ती प्रक्रिया योग्य होईल. पण गाडी वाचवण्याचा प्रकार शत्रुपुरुषांनी चाललाय असं आम्हाला वाटतं. गाडीमालासह FIR होणं आवश्यक आहे, तरच त्या ड्रायव्हरकडून जबाब मिळतील की धान्य कुठं चाललेलं होतं, कुठून भरून आणलेलं होतं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तपासामध्ये पुढे येतील आणि त्यामध्ये कठोरात कठोर कारवाई होईल. अशा पद्धतीने जर यांनी केलं नाही, पुरवठा विभागानं जर केलं नाही, तर नक्की पुरवठा विभागाचे पहिल्यापासूनच ह्यांच्याशी लागेबांधे असल्यामुळं हा विभाग नेहमी दुकानदारावर कारवाई करायला असमर्थता दाखवतो. सध्या 60,000 शिधापत्रिका दारिद्र्यरेषेखालच्या बोगस आहेत. याबाबत निर्मूलन समितीमध्ये तक्रार दाखल केलेली आहे आणि ती सध्या कारवाईच्या प्रतीक्षेमध्ये सध्या सुरू आहे. माझं मत एकच आहे की पुरवठा विभागानं पाठीशी घालण्यापेक्षा काही अशा चुकीचं काम करणाऱ्या दुकानदारावर कडक कारवाई करावी, त्यामुळे भविष्यात असे प्रकार होणार नाहीत एवढीच आमची प्रामाणिक मागणी आहे. याबाबत मी जिल्हाधिकारी रामास्वामी सरांशी आत्ता बोललेलो आहे आणि त्यांनी त्या पद्धतीने कडक कारवाई करण्याचे आदेश DSO आणि तहसीलदारांना दिलेले आहे. तात्काळ त्या दुकानाची तपासणी करणं आवश्यक आहे. तर त्याच्यामध्ये त्यानं न दिलेलं धान्य किंवा दुकान म्हणजे ग्राहकांना धान्य वाटलं नाही ही बाजूही पुढे येईल. आम्ही त्याबाबत ही मागणी केली की तात्काळ आपण दुकानाची तपासणी त्या करा आणि अशा पद्धतीनं पुढील कारवाई त्यांची सुरू आहे. कारवाईवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारे त्या दुकानदाराला पाठीशी घालता येणार नाही. या पद्धतीने आम्ही आता इथं बसलेलो आहोत आणि तशीच मोकळी गाडीसुद्धा आम्ही नुसत्या धान्याची धान्यचोरीचा गुन्हा दाखल होऊ देणार नाही. तर गाडीसह भरलेल्या मालासह तो गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे, तरच त्यातनं वस्तुस्थिती पुढे येईल.